मित्रांनो, जर आपल्याला सुख हवं असेल तर आपण आधी दुसऱ्याच्या सुखाचा विचार केला पाहिजे. कारण जेव्हा आपण दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो तेव्हा आपल्याला जे सुख हवं आहे त्याच्या कितीतरी पटीनं जास्त आपल्याला सुख प्राप्त होतं. नमस्कार, मी विजय सुतार नेहमीप्रमाणे तुमच्यासाठी घेऊन आलोय एक नवीन गोष्ट. एक मुलगा एका दुकानामध्ये काम करत होता. अतिशय हलाकीची परिस्थिती, कसं तरी जीवन व्यतीत करत होता. तो नेहमीप्रमाणे सकाळी उठायचा व स्वतःसाठी चार चपात्या बनवायचा आणि त्या चार चपात्याच्या सहाय्यानं दिवसभर आपलं जीवन व्यतीत करायचा. हा त्याचा नित्यक्रम बनलेला होता. एकदा तो चपात्या बनवून हात धुण्यासाठी गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आपल्या चार चपात्यातील एक चपाती नाहीशी झाली आहे. असे दोन तीन दिवस गेले. त्याने ठरवलं की आपल्याला निरीक्षण केलं पाहिजे की चपाती आपली जाते कोणते. त्यानं पाहिलं की एक उंदीर त्याची चपाती पळवून नेत आहे. त्यानं उंदराला पकडलं. उंदराला पकडून अतिशय रागानं विचारलं की अरे तू असं का करतोयस, तुला कळत नाही का मी कसं जीवन व्यतीत करतोय, माझ्या जीवनामध्ये खूप संघर्ष आहे आणि मला जगण्यासाठी देखील पुरेस मिळत नाही आणि त्यामध्येही तू माझंच का असं पळवून नेतोयस. त्यावेळी तो उंदीर बोलला की तुझ्या प्रश्नांची उत्तर मला काय विचारतोयस, तुला जर तुझ्या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर तू त्या पहाडावरती जा, तिथं गौतम बुद्ध बसलेले आहेत, त्यांना ते प्रश्न विचार. मुलगा आयुष्याला खूप वैतागलेला होता. त्याने ठरवलं की का नाही या उंदराचं म्हणणं ऐकावं. त्यानं दुकानातून चार पाच दिवसाची सुट्टी मागितली व तो गौतम बुद्धांना भेटण्यासाठी निघाला. दिवसभर चालून अंधार झाली, काळोख पडला. आता त्याला कुठेतरी थांबणं गरजेचं होतं. त्याने एका महालातील महिलेला विनंती केली की मला एक रात्र इथे विश्रांतीसाठी जागा द्या. ती महिलेनं त्या मुलाला एका रात्रीसाठी थांबण्याची परवानगी दिली. बोलता बोलता चर्चेमध्ये तिला कळालं की हा मुलगा गौतम बुद्धांना भेटण्यासाठी चालला आहे. त्या महिलेनं त्या मुलाला सांगितलं की तू निघालाच आहेस तर माझंही एक काम आहे. जेव्हा तू गौतम बुद्धांना भेटशील तेव्हा त्यांना विचार की माझी मुलगी 20 वर्षाची झाली आहे, ती अजूनही बोलत नाही, ती कधी बोलेल. आणि ती रडू लागली. मुलाला त्या महिलेचं सांत्वन करता आलं नाही. तो फक्त हो म्हटला व झोपी गेला. सकाळी उठून तो आपल्या प्रवासाला निघाला. खूप प्रवास केल्यानंतर त्याला दिसलं की खूप मोठमोठे दगड व पहाड आहे, पुढे मार्गच दिसत नव्हता. त्यावेळी त्याने एका झाडाखाली बसलेल्या विदूषकाला गौतम बुद्धांच्याकडे जाण्याचा मार्ग विचारला. तेव्हा तो विदूषक बोलला मलाही त्या गौतम बुद्धांच्याकडे जायचं आहे, पण तू निघालाच आहेस तर माझाही प्रश्न आहे, तो तेवढा त्यांना विचार. मुलानं होकारावरती मान हलवली. त्या विदूषकानं जादूची कांडी फिरवली आणि त्याला एका सपाट मार्गावरती घेऊन गेला. मुलगा चालू लागला. थोड्याच वेळामध्ये समोर एक आडवी नदी आली. आता ही नदी पार कशी करायची हा प्रश्नामध्ये असताना त्याला एक मोठा कासव दिसला. त्या मुलग्यानं त्या कासवाला विनंती केली की मला तुझ्या पाठीवर बसव आणि नदी उडी पार करू दे. कासवानं त्याला जाण्याचं कारण विचारलं. मुलांच्यावेळी सांगितलं त्यावेळी तो कासव बोलला तू निघालाच आहेस तर गौतम बुद्धांच्याकडे माझाही एक प्रश्न आहे, तो प्रश्न विचार की मी मोठा कधी होईल. मुलानं त्यालाही होकारावरती मान हलवली व तो नदी पार करून पुढे गेला. जेव्हा समोर गौतम बुद्ध दिसले तेव्हा त्यांना काहीतरी विचारणार, त्याचवेळी गौतम बुद्धांनी त्या मुलाला प्रश्न विचारला की तुला कोणते 3 प्रश्न विचारायचे आहेत. तर मुलाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला की मला तर 4 प्रश्न विचारायचे आहेत, काय करावं, कुणाचा प्रश्न राखावा. मुलानं क्षणासाठी काहीतरी मनामध्ये विचार केला आणि त्याने विचार केला की मला तर नोकरी आहे, मी कसं तरी आयुष्य जगू शकतो, पण या 3 प्रश्न खूप महत्वाचे आहे. त्यावेळी त्या मुलानं त्या महिलेचा प्रश्न, त्या विदूषकाचा प्रश्न, त्या कासवाचा प्रश्न विचारला. त्यावेळी गौतम बुद्धाने सांगितलं की त्या महिलेची मुलगी जेव्हा तिचं लग्न होईल तेव्हा ती बोलू लागेल, विदूषक जेव्हा आपली जादूची कांडी सोडून देईल तेव्हा त्याला मोक्ष मिळेल, आणि त्या कासव जेव्हा आपल्या पाठीवरच कवच सोडून देईल तेव्हा तो मोठा होईल. मुलगा परतीच्या मार्गाला लागला. त्याने कासवाला सांगितलं की जेव्हा तू हे तुझं कवच काढून टाकशील तेव्हा तू मोठा होशील. कासवानं कवच काढलं आणि त्या क्षणी त्या कासवातून बरेचसे मोती बाहेर आले. ते कासव बोलले की ह्या मोत्यांचं मी काय करू, तेव्हा हे मोती तुला घेऊन टाक. आणि ज्या क्षणी ते मोती देऊन टाकले त्या क्षणी तो कासव मोठा झाला आणि निघून गेला. परतीमध्ये त्याला तो विदूषक भेटला. विदूषकाला त्याने सांगितलं की जेव्हा तू जादूची कांडी सोडशील
तेव्हा तुला मोक्ष मिळेल. त्या विदूषकाने ती जादूची कांडी त्या मुलाला देऊन टाकली आणि त्या क्षणी त्या विदूषकाला मोक्ष प्राप्त झाला. पुन्हा परत येत असताना त्याला ती महिला भेटली व त्या महिलेला त्यानं सांगितलं की ज्या क्षणी या मुलीचं लग्न होईल त्या क्षणी ती बोलू लागेल. हे उत्तर ऐकल्या ऐकल्या त्या महिलेनं त्या मुलीचं लग्न त्याच मुलाशी लावून दिलं. त्या क्षणी ती बोलू लागली. मित्रांनो पहा त्या मुलाची अवस्था काय होती आणि काय झाली. दोन वेळचे खायचे वांदे असणारा तो मुलगा त्याला मोती प्राप्त झाले, जादूची छडी मिळाली, सुंदर मुलगी लग्नासाठी मिळाली. हे सगळं घडलं कारण त्यानं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखांना जास्त महत्व दिलं होतं. मित्रांनो आपल्यालाही जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्यांच्या सुखांना महत्व द्या. तर प्रत्येक चांगली गोष्ट ही फिरून तुमच्या समोर येणार असते. म्हणून सत्कार्य करत जावा, सत्कर्म करत जावा, आनंद वाटत जा. जितका आनंद वाटाल तितका आनंद तुमच्या वाट्याला येणार आहे. लक्षात ठेवा तुमचा संघर्षच तुमची उद्याची ओळख.